नमस्कार, सुगराज मेजवानीमध्ये मी उमा अमृते पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण भरली कारली करतो, त्याच्याकरता आपण साहित्य बघूया. आपल्याला लागणार आहे डाळीचं पीठ, कारली, कांदा, साखर, चिंच, हिंग, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, राई, धणाजिरा पावडर, नंतर तेल, मीठ आणि पाणी. आता आपण पहिल्यांदा कारली उकळत ठेवायचे. मी पाणी उकळत ठेवते. थोडं मीठ टाकते पाण्यामध्ये. आता कारल्याची बघा मी बी काढलेली आहे मध्ये चिरून. एका कारल्याचे तुम्हाला मी दाखवते कसं कापायचं ते. कंप्लीट दोन भाग करायचे नाही आहेत आपल्याला. आपल्याला मसाला भरायचा आहे ह्याच्यामध्ये. त्या बिया निघालेल्या आहेत सगळ्या. ह्या पाण्यामध्ये कारले ठेवूया. एक उकळी आली का 5 मिनटं त्यात राहून द्या. थोडी मऊ होतील म्हणजे आपल्याला नंतरची शिजवायला वेळ जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा कडवटपणा थोडाफार कमी होईल. आता आपण मसाला तयार करूया. मसाल्याला 2-3 टीस्पून तेल खूप होईल. थोडी राई टाकते. चिंचेमध्ये पाणी टाकून चिंचेचा कोळ काढायचा आपल्याला. हिंगावरती मी कांदा टाकते पहिल्यांदा. थोडं झाकण ठेवून कांदा मऊ करायला पाहिजे. कांदा आता मऊ झालाय. थोडी हळद, पुन्हा थोडा हिंग टाकते मी. मी हिंग जरा जास्तच वापरते. मी आता लाल तिखट टाकते. हा छोटा आहे म्हणून मी 2 चमचे टाकते. आता लाल तिखट परतून झाले. आता मी ह्याच्यामध्ये बेसन टाकते. तुम्हाला कोणाला हवं असेल तुम्ही डाळ्याचं कूट पण टाकू शकता. तीन 4 चमचे टाकते. हे थोडं ह्याच्याबरोबर भाजलं जाईल. तिथपर्यंत मी हे कारल्याचं पाणी काढून टाकते आणि कारली काढून घेते हे पीठ होईपर्यंत. जरा आता कारली सगळी मी उलटी ठेवते, त्यातलं पाणी निघून जाईल. थोडं पाणी टाकते. साधारण 4 चमचे साखर चिंच आंबट असल्यामुळे तुम्हाला गोड आंबट कसा हवं तसं टाका. चवीप्रमाणे मीठ. भरपूर कोथिंबीर. धणाजिरा पावडर पहिल्यांदा टाकते मी. जरा आणि स्वाद चांगला येतो आणि ह्याच्यातलं जे पाणी असेल, तेल असेल, ते कमी होऊन जाईल. आता एक वाफ करते फक्त. चालेल. आता
आता वाफ आले का बघूया आपण. चांगली वाफ आलेली आहे, बंद करते गॅस मी. आता आपल्याला पॅन गरम करत ठेवायचं आहे. आता आपल्याला ही फक्त परतवून घ्यायचं आहे, तेवढ्या तेल टाकते आणि थोडा मसाला मी उरलेला ह्याच्यात टाकणार आहे आणि किंचितसं पाणी टाकणार आहे. तुम्हाला नको असेल तर नुसती सुकी पण करू शकता. काही तडतडली का हिंग भटकते. जेवढा मसाला भराल तेवढं जास्त चांगलं. राही तडतडलं तर मी हिंग टाकते. आता गॅस लहान करून घेते, एक एक कारली लावून टाकते, मग गॅस जरा मोठा करते. झाकण ठेवते. मोठा गॅस असेल तरी हरकत नाही, फक्त कारले आता मी फिरवून घेते. कारल्याला छान रंग येईल. आता मी हा मसाला टाकते. गॅस लहान करते, थोडं मसाल्याला पाणी टाकते. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया सजावटीसाठी. आपली भरली कारली तयार आहे. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा.